आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नराधमांना फाशी देऊन आसिफाला न्याय द्या. उन्नाव कठुआ प्रकरणी हुपरीत मुस्लिम समाजाचा मुकमोर्चा. जस्टिस फॉर आसिफा, राजे तुम्ही असता तर अशा घटना घडल्याच नसत्या, अशा आशयाचे लक्षवेधी फलक घेऊन शेकडो मुस्लिम बांधवांनी आज हुपरी पोलीस ठाण्यावर मुकमोर्चा काढला. भारतात महिला आणि युवतींची सुरक्षा धोक्यात आली आहे, म्हणूनच कठुआ आणि उन्नाव सारख्या घटना दररोज घडत आहेत. हे थांबवण्यासाठी या दोन्ही प्रकरणातील नराधमांना फाशी द्या. या मागणीसाठी हुपरी व परिसरातील गावातल्या मुस्लिम बांधवांनी आज हुपरी पोलीस ठाण्यावर मुकमोर्चा काढला. यावेळी या मोर्चाचे नेतृत्व शाळकरी मुलींनी केलं. मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. मोर्चा पोलीस ठाण्यात आल्यावर सुझान असलम शेख या शाळकरी मुलीने आसिफावर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर जोरदार हल्ला चढवत आसिफाला न्याय देण्याची मागणी केली. जो आशीर्वाद अन्याय झालेला आहे तो पूर्णपणे चुकीचा झालेला आहे. त्याने त्याचा पूर्ण देशभरातून जगभरातून राग व्यक्त होत आहे. त्याचं संपूर्ण निवेदन आपण समाजाचं काम देत आहात. आपलं निवेदन आमच्या स्वतः देशाच्या वतीनं शासन दरबारी मानण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करतो. यावेळी हुपरी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल प्रकाश घाडगे यांनी निवेदन स्वीकारले. मोर्चात हुपरी, रेंदाळ, यळगुड सह परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मानकर न्यूज साठी हुपरीहून सुनील घुनके.